आणि आपलं असंच प्रेम या ठिकाणी राहावं अशी मी विचार करतो. ताई यांना माझ्याकडून एवढ्या अपेक्षा आहेत, हे अपेक्षा फक्त केवळ आणि केवळ माझ्या आणि तुमच्या संबंधामुळे ती या ठिकाणी जाहीर करायला मला काही कमीपणा नाही. कारण का लोक म्हणतात की साहेब तुमच्याकडे सत्ता नसताना सुद्धा तुम्ही रस्त्यासाठी निधी आणता, तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की हा रस्त्यासाठीचा निधी केवळ आणि केवळ आदरणीय पंकज अत्रे मुंडे यांच्यामुळेच आपल्याला या ठिकाणी दरवर्षी मिळतो. नसतं नाही नाही तर त्यांचं सदैव मार्गदर्शन प्रेरणा या ठिकाणी मला मिळत आलेली आहे. ताई या ठिकाणचे लोक मागच्या 15 वर्षापासून पारतंत्र्य जातात, स्वातंत्र्य काय यांना माहीतच नाही. या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे मुंडे साहेबांनी मला आदेश दिला की तू समाजासाठी काहीतरी बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून तू कार्य चालू कर. त्यामुळे तेव्हापासून मी आणि पूनम अहोरात्र आम्ही झटत आहोत आणि मला खात्री आहे की आपल्या आशीर्वादाने, पक्षाच्या आशीर्वादाने निश्चितच मला या माझ्या महत्त्वाच्या कामाला, या लोकांच्या आयुष्यामध्ये एक सकारात्मक बदल घडविण्याचा योग आणि ताकद आपल्या सगळ्यांच्या मदतीने मला मिळेल अशी मला या ठिकाणी खात्री आहे. पुन्हा एकदा ताई आपण या ठिकाणी आलात, इतर सर्व मान्यवर मंचावरचे आवर्जून या ठिकाणी आलेत, माझ्यासमोर असलेल्या माझ्या माता भगिनी, माझे बंधू, माझे ज्येष्ठ शेतकरी बंधू, पत्रकार बांधव, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व बांधव, पोलीस मित्र माझे या सर्व ठिकाणी आलेत, याबद्दल मी आपल्या सर्वांचे खूप 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 मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद राजेश भाऊ. यानंतर